नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजपर्यंत आपण विविध सेक्टर, विविध स्टॉक यांच्याविषयी चर्चा करतोय, जेणेकरून भविष्यामध्ये कुठे संधी उपलब्ध होऊ शकतात याच्यावर आपण पाहतो. आणि यामधीलच असा एका स्टॉकची मी तुम्हाला माहिती देणार आहे की जो आहे एका ऑटो सेक्टरचा. सध्या आपण पाहतोय की ऑटो सेक्टरमध्ये एक शानदार रॅली चालू आहे आणि ऑटो सेक्टरचे सगळे स्टॉकमध्ये तेजी आहे. परंतु हा एक असा भन्नाट स्टॉक आहे याच्यामध्ये की ज्याने जवळपास मागच्या 2 महिन्यामध्ये 27% रिटर्न दिलेत. आणि महत्वाची गोष्ट, कंपनी पण फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. मग आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की अशी कुठली कंपनी आहे की एवढा छान रिटर्न दिलेलं आहे, याच्या मागचे रिझन काय आहेत आणि भविष्यामध्ये पण असं काहीतरी करू शकते का. तत्पूर्वी लक्षात ठेवा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशा महत्वाच्या व्हिडिओ आणि अपडेट्स तुम्ही मिस नाही करणार. तर मित्रांनो, हा कुठला स्टॉक आहे हे पाहण्याआधी आपण थोडं ऑटो सेक्टरकडे जाऊया. ऑटो सेक्टरची सध्याची काय कंडिशन आहे ह्याच्याविषयी थोडक्यात आपण इथे चर्चा करूया. नॉर्मली जर पाहायला गेला असेल तर ऑटो सेक्टरची जी काही रॅली आत्ताच्या कंडिशनला चालू आहे आणि याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर मेन रिझन काय आहे, तर फेडरल ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही जी त्यांची मेन आहे कंपनी, त्याला म्हणतो आपण फेडा असोसिएशन, त्यांनी सांगितलेलं आहे की ऑटोचे सेल्स आहेत ना हे खूप जोरदार वाढलेले आहेत ह्या वर्षामध्ये आणि 24 आणि 25 मध्ये पण ते हायर लेवललाच राहतील, म्हणजे वाढतच राहतील. म्हणजे जेव्हाही ही कंपनी फोरकास्ट करते याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी स्ट्रॉंग रिझन्स आहेत की ह्या सेक्टरमध्ये येणाऱ्या काळामध्ये पण चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं की कुठल्या 3 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे हे सेक्टर बूस्ट होऊ शकतं, तर याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे न्यू लॉन्चेस. तुम्ही जर पाहताय की SUV असतील किंवा सेदान असतील किंवा हॅचबॅक असतील, प्रत्येक कंपनी नवनवीन गाड्या या मार्केटमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करते आणि त्यातल्या त्यात EV किंवा जे आपण म्हणतो की जे काही एनर्जी रिसोर्सेस कमीत कमी लागतील आणि जे सगळ्यांना किफायतशीर असेल याच्यावर गाड्या आणायचं काम चालू आहे. आणि याच्यामध्येच आपण पाहतोय की इलेक्ट्रिकल व्हेकल्सची वाढ जोरदार चालू आहे मार्केटमध्ये, बऱ्याच कंपनी इलेक्ट्रिकल व्हेकल्स घेऊन येतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, CNG आणि हायड्रोजन पॉवर अडॉप्शनवर बऱ्याच कंपन्यांच्या सध्याच्या कंडिशनला कल आहे. म्हणजे ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यामुळे हे ऑटो सेक्टर सध्या जोरदार पळत आहे आणि जे पुढच्या 2 वर्षांमध्ये पण अशा पद्धतीनेच अप ट्रेंडिंग राहील असा अंदाज ह्या फेडाने वर्तवलेला आहे. ओके, पहिली गोष्ट क्लिअर. आता याच्यानंतर आपण थोडे पुढे जाऊया. आता महत्वाची गोष्ट जर इथे पाहायला गेलं तर आपण पॅसेंजर व्हेकलची चर्चा करतो, मी याच्यामध्ये मार्केट लीडर कोणकोण आहे आताच्या कंडिशनला थोडं समजून घेऊया काही आकड्यांच्या मदतीने. इथे जर तुम्ही गेला तर नॉर्मली पाहू शकता मारुती सुझुकीचा आजच्या कंडिशनला पॅसेंजर व्हेकलमध्ये 41.6% हिस्सेदारी आहे. त्याच्यानंतर नंबर लागतो हुंडाई मोटर्सचा 14.7%, लक्षात ठेवा यांच्या निम्मा पण नाही आहे. ओके, याच्यानंतर नाही येतो पुढची कंपनी टाटा मोटर्स, जो 13.4% ह्या पॅसेंजर व्हेकलची हिस्सेदारी घेऊन आहे. आणि त्याच्यानंतर येतो महिंद्रा अँड महिंद्रा 10.6%. आणि नंतर इतर छोट्या मोठ्या कंपन्यांच्या खाली येतात. ह्या मेन 4 कंपन्या आहेत की कदाचित असा एखादा व्यक्ती असेल की त्याला माहीत नाही आहे. ओके, सगळ्यांना ह्या कंपन्यांच्या गाड्या माहिती आहेत, ह्या कंपन्यांचा परफॉर्मन्स माहिती आहे आणि हे मारुती सुझुकी असेल किंवा इतर कंपन्या पॅसेंजरमध्ये ह्या किंग आहेत. आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं पॅसेंजर व्हेकलचा विचार करायला गेलं तर लोकांना इथे आवडतात गाड्या कुठल्या की ज्याच्यामध्ये मायलेज जास्त मिळेल, कमीत खर्चात असतील, मग त्यात लोकांचा भर येतो CNG कडे. मग CNG चा जर विचार करायला गेला तर त्याच्यामध्ये कोणाचं मार्केट शेअर आहे याच्यावर आपण थोडी चर्चा करूया. तर लक्षात ठेवा CNG चा विचार करायला गेलं तर एकट्या मारुती सुझुकीकडे 69% हिस्सेदारी CNG व्हेकल्समध्ये. त्याच्यानंतर नंबर लागतो टाटा मोटर्स, ज्यांच्याकडे आहे जवळपास 13%, महिंद्रा अँड महिंद्राकडे 1% जवळपास, आणि त्याच्यानंतर हुंडाई मोटर्सकडे 17%. म्हणजे मारुती, त्याच्यानंतर हुंडाई, टाटा मोटर आणि महिंद्रा ह्या 4 कंपन्या सिक्वेन्सने येतात आणि त्याच्यानंतर छोटे मोठे इतर त्यांचे पियर कॉम्पिटेटर्स पण आहेत. ओके, पण महत्वाची गोष्ट इथे काय तर मारुती सुझुकीकडे सगळ्यात मोठी हिस्सेदारी जवळपास CNG सेक्टरमध्ये आहे किंवा CNG व्हेकलमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो, की जो त्यांच्यासाठी एक प्लस पॉईंट असेल या काळामध्ये. आता लक्षात ठेवा इलेक्ट्रिकल व्हेकल्सचा आपण विचार करूया, कारण ही पण काळाची गरज. आपण पाहतो की इंडियामध्ये ह्या गाड्यांचं प्रमाण वाढत आहे. जर याच्यामध्ये आपण विचार करायला गेलं तर टाटा मोटरकडे 89% हिस्सेदारी इलेक्ट्रिकल व्हेकल्सची आणि महिंद्रा आणि महिंद्राकडे 11% हिस्सेदारी आहे. म्हणजे इथे बाकीच्या कंपन्यांचं अजून काय अस्तित्व मोठ्या प्रमाणामध्ये जाणवलेलं नाहीये, तर तिथे टाटा मोटर्सने हा सेक्टर पूर्णपणे खाऊन ठेवलेला आहे. जो आपण इलेक्ट्रिकल व्हेकलचा जो काही एक स्पेशल सेगमेंट येतो
त्याच्यामध्ये क्लिअर. आता मित्रांनो हे सगळं झालं तर आपण बघू ही मारुती सुझुकी कंपनी काय करते. तुम्ही जर पाहायला गेले असेल की सध्याच्या काळामध्ये एक असा स्टॉक आहे, मी सांगितलं होतं की 27% रिटर्न दिलाय आणि मित्रांनो तो आहे मारुती सुझुकी. याचा जर एक चार्ट तुम्ही बघितला तर नॉर्मली जानेवारी एंडिंगच्या दरम्यान म्हणजे ह्या वर्षामध्येच तर तो जवळपास 9700 आसपास होता आणि इथून जर पाहायला गेलं तर अगदी एप्रिल पर्यंत तो 12985 म्हणजे अगदी 13000 दारामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. मित्रांनो एवढी भन्नाट रॅली याच्यामध्ये आणण्याचं रिझन काय त्याच्यावर आपण चर्चा करूया. आणि हा स्टॉक आत्तापर्यंत असा पडलाय, भविष्यामध्ये काय ह्याच्यामध्ये दिवे लावू शकतो याच्यावर आपण चर्चा करणार आहे. कारण मारुती सुझुकी म्हणलं तर लोकांच्या मनामध्ये ट्रस्ट असतो, गाड्या ज्या असतात ते किफायतशीर असतात, त्यामुळे तुम्ही पाहताय की 10 पैकी 4 ते 5 गाड्या मारुती सुझुकीच्या आपल्याला रोडवर आरामामध्ये दिसतात. ओके, आणि त्याच्यामागचं रिझन मी तुम्हाला आधी पण सांगितलं की पॅसेंजर व्हेकल्समध्ये ही कंपनी सध्याच्या लेवलला किंग आहे कारण ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव तिथे केला जातो. आता थोडं कंपनीचं आपण काय बॅलन्स शीट बघूया की त्याच्यामध्ये काय कंपनी दाखवते आपल्याला. जर हे फंडामेंटलचा विचार करायला गेला तर कंपनीच्या नेट प्रॉफिटकडे जाऊया. नेट प्रॉफिटमध्ये जर आपण विचार करायला गेलं मार्च 2022 जवळपास 3766 कोटी होता, त्याच्यानंतर मार्च 2023 8049 कोटी झाला आणि ह्या वर्षामध्ये जवळपास 11955 कोटी म्हणजे जवळपास 12000 कोटींच्या घरामध्ये पोहोचलेला आहे. लक्षात ठेवा सेल्स पण वाढलेला आहे. आधी 88296 होता, 1,17,000 झाला, त्याच्यानंतर 1,34,746 म्हणजे कंपनीचा सेल्स पण ग्रो होतोय. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट असते कंपनीच्या नेट असेट्स, त्या पण कन्सिस्टंटली इन्क्रीज होतात. म्हणजे हे तिन्ही फॅक्टरमध्ये सध्याच्या कंडिशनला मारुती सुझुकी फिट बसतीये आणि त्यातल्या त्यात ही एक झिरो डेप कंपनी. लक्षात ठेवा कंपनीवर कुठल्याही प्रकारचं मोठं कर्ज नाही आहे, ही ह्या कंपनीची एक जमेची बाजू आहे, त्यामुळे तो मार्केटमध्ये पण सध्याच्या कंडिशनला एक लीडर म्हणूनच उभा आहे. ओके, आता याच्यानंतर ना मित्रांनो महत्वाची गोष्ट असते कंपनीचा फोकस कशावर आहे. तर पहिली गोष्ट आहे की कंपनीचा फोकस हा सीएनजी व्हेकल्सवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कंपनी ॲग्रेसिव्हली डेव्हलप करते. कारण तुम्ही जर पाहिलं असेल मारुती सुझुकी इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये अजून उतरलेला नाही आहे किंवा त्यांचा काही प्लॅन पण नाही आहे, पण त्यांचा प्लॅन मुख्यत्वे आहे सीएनजी, जी आता तिथं जे लीडर आहेत त्याच्यावर ग्रो करणे आणि त्याच्यावर त्यांचा मेन फोकस असणार आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी त्यांनी जवळपास 1,00,000 युनिटने वाढवलेली आहे मित्रांनो, आणि हे खूप मोठी गोष्ट आहे. ज्या अर्थी कुठलीही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढवते या अर्थी येणाऱ्या काळामध्ये कंपनीला पूर्ण गॅरंटी असते की आपले सेल्स त्या पद्धतीने अजून इन्क्रीज होतील आणि डिमांड आपणाला ती पूर्ण करायची आहे. याच्यानंतर आपण जर मित्रांनो पुढे पाहायला गेलं तर कंपनी हेवीली मॅन्युफॅक्चरिंग हायब्रिड व्हेकल्सवर काम करते. लक्षात ठेवा हायब्रिड व्हेकल्सवर अजून बऱ्याच कमी कंपन्या की काम करतात की जे नॉर्मल इंजन आणि बॅटरी असं कंबाईन करून याच्यामध्ये हायब्रिड इंजन काम करत असतं की ज्याच्यामुळे गाड्यांचं मायलेज वाढतं आणि इंडियन लोकांना मोस्टली मायलेज देणाऱ्या गाड्या जास्त आवडतात. ओके, तर याच्यामुळे हा त्या कंपन्यांना बेनिफिट असणार आहे. चौथी महत्वाची गोष्ट ग्रँड विटारा असेल, ब्रिझा असेल, स्विफ्ट असेल, त्याच्यानंतर बेलेनोसारख्या गाड्या ह्या मारुती सुझुकीच्या सध्याच्या कंडिशनला एक हाय सेलिंग कार्स आहेत. आणि तुम्ही पाहताय एसयूव्हीमध्ये मारुती सुझुकीच्या बऱ्यापैकी गाड्या नव्हत्या, पण मागच्या 1-1.5 वर्षामध्ये ग्रँड विटारा असेल किंवा नवीन ब्रिझाचं व्हर्जन आलंय, याच्यामुळे कंपनीने मार्केट शेअर पुन्हा ग्रास्प केलेला आहे आणि नवनवीन गाड्या कंपनी मार्केटमध्ये घेऊन येते. मित्रांनो हा एक सगळ्यात महत्वाचा फोकस आहे कंपनीचा की त्यांचे मॉडेल्स मार्केटमध्ये येत आहेत. ओके, आणि याच्यामुळेच ही तेजी पाहायला मिळते आपल्याला. आता मित्रांनो हे सगळं आपण पाहिलं, आता याच्यानंतर आपण जाऊया कंपनीच्या थोडं चार्टवर आणि त्या चार्टचं जाऊन करूया डिटेल अनालिसिस. मित्रांनो इथे चार्ट लावलेला आहे मारुती सुझुकीचा, मी तुम्हाला पूर्ण चार्ट दाखवतो. याच्यामध्ये जर आपण अगदी 2004 सालचा विचार करायला गेलं तर मारुतीचा स्टॉक अगदी जवळपास 100-150 रुपयाच्या घरामध्ये त्यावेळी ट्रेड करत होता. ओके, आणि इथपासून 2024 पर्यंत म्हणजे जवळपास 20 वर्ष झाली तो पोहोचलेला आहे 12682 घरामध्ये. मित्रांनो एवढी भन्नाट रॅली दिलेली आहे, कन्सिस्टंट परफॉर्मर हा एक स्टॉक आहे आणि सध्या त्याच्या तो अत्युच्च लेवलला ट्रेड करतोय. आणि हे करायचं रिझन मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, म्हणजे फक्त टेक्निकल कडे आपल्याला बघायचं नाहीये, ते टेक्निकल जेवढं स्ट्रॉंग दाखवते त्याच्या मागे त्याचं फंडामेंटल पण आहे आणि फंडामेंटल एवढं मजबूत आहे कंपनीचे फोरकास्ट, कंपनीचे सध्याच्या कंडिशनला असलेले बॅलन्स शीट, कंपनीकडे असलेले सेल्स, कंपनीकडे असलेले मॉडेल्स हे येणाऱ्या काळामध्ये चालतील. त्याच्यामुळे आपण म्हणतोय की जसं आपण टाटा मोटरचा विचार करतो त्याच पद्धतीने मारुती सुझुकी हे पण बऱ्याच वर्षापासून भारतीय लोकांच्या मनामध्ये राज्य केलेली कंपनी आहे. आणि त्याचं रिझन याच्यामध्ये असं आहे की कंपनीचं फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पण ह्या स्टॉकमध्ये अशा मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीज हा दाखवत राहू शकतो. फक्त तुम्ही प्रॉपरली याच्यामध्ये अभ्यास करा.
ओके कारण जेणेकरून हे फंडामेंटल आणि टेक्निकल जेव्हा मॅच होईल छोटे मोठे करेक्शन्स तर प्रत्येक स्टॉकमध्ये येत असतात पण ह्या करेक्शन्स मधून एक चांगला मार्ग शोधणे हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे मित्रांनो. तर एकंदरीत चार्ट पाहून असं दिसतंय की हे कोरोना नंतरचं करेक्शन आहे आणि त्याच्यानंतर मला वाटतं कंपनी थांबलेली नाही आहे. थोडी काही काळ रेंजबाउंड राहिला स्टॉक कारण कोरोना नंतर ह्यांची सेल्स त्या मनाने वाढली नाहीत कारण इलेक्ट्रिकल व्हेकल्सकडे लोकांचा कल होता, एसयूव्हीकडे लोकांचा कल होता आणि दोन्हीमध्ये पण गाडी नव्हती कंपनीकडे. ओके पण कंपनीने त्याच्यानंतर एसयूव्ही सेक्टरमध्ये पुन्हा जोरदार कमबॅक केलं, जुन्या गाड्या नवीन पद्धतीने मार्केटमध्ये आणल्या आणि आपण पाहतोय की सीएनजी आणि इतर गोष्टीवर हायड्रोजनवर कंपनीचा खूप मोठा फोकस आहे की जो येणाऱ्या काळामध्ये ह्या स्टॉकला एका चांगल्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने होतं ह्या कंपनीचं इन डिटेल अनालिसिस जे आपण केलं की हा मारुती सुझुकी आजपर्यंत फक्त 2 महिन्यामध्ये 27% वाढलाय. एखादं छोटं मोठं करेक्शन याच्यामध्ये अपेक्षित आहे पण 2024-25 पण ह्या अशा स्टॉक्समध्ये आपल्यासारख्यांना लक्ष ठेवायचं, याच्यामध्ये असे स्टॉक शोधून काढायचे आणि विचार करायचा याच्यामध्ये. मित्रांनो आशा करतो व्हिडिओमधून इन डिटेल माहिती मिळाली असेल. तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये 2025 हा स्टॉक काय लेवलपर्यंत जाऊ शकतो, प्रत्येकाने खाली कमेंट करून सांगायचे. तुम्हाला काय वाटतं काय प्राईस अचीव करेल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला न चुकता सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.